संग्रामपूर मुस्लिम कब्रिस्तानमध्ये जाण्यास रस्ता न दिल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मुस्लिम बांधवांचा आमरण उपोषणाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला संग्रामपूर येथील मुस्लिम बांधवांनी 2 जुलै रोजी निवेदन दिले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मुस्लिम बांधवांच्या कब्रिस्तान येथे जाण्यासाठीचा रस्ता नसल्याने मुस्लिम समाजात एखाद्याची व्यक्तीची मयत झाली तर सदर मयत नेण्यासाठी खूप कसरत करावी लागते. याकरिता संग्रामपूर येथील नगरपंचायतीला वारंवार निवेदन दिले. तसेच या समस्येसाठी 5 जुलै रोजी नगरपंचायत समोर गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुद्धा केले. ज्यावेळेस आमरण उपोषण केले मुख्य अधिकारी यांनी ते वेळीच येत्या 7 दिवसात समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाला आज 1 महिना पूर्ण होत असून तरी देखील मुस्लिम समाजाच्या कब्रिस्तानमध्ये जाण्यासाठीची व्यवस्था नगरपंचायतीने केली नाही आहे. सदर समस्येचे निवारण 14 ऑगस्टपर्यंत न झाल्यास स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला समस्त मुस्लिम बांधव नगरपंचायत समोर आमरण उपोषणात बसतील असा इशारा या निवेदनात दिलाय. निवेदनावर संग्रामपूर येथील शेकडो मुस्लिम बांधवांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम बांधव ज्यावेळेस निवेदन देण्यासाठी नगरपंचायतीला येतात त्यावेळेस नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी तसेच नगराध्यक्ष किंवा पदाधिकारी कधीच उपस्थित नसतात असा आरोप मुस्लिम बांधवांकडून होत आहे. त्यावेळी नारेबाजी करून आपला रोष व्यक्त केलाय. प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. आज या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम बांधव संग्रामपूर नगरपंचायत इथं मुस्लिम कब्रिस्तानच्या रस्त्यासाठी आलो होतो. इथं जेव्हा आम्ही नगरपंचायतमध्ये आत प्रवेश केला इथं बघितलं की इथं नगराध्यक्ष उपाध्यक्ष सी ओ साहेब कर्मचारी कोणीही नाही, कोणीच नव्हता, हजरच नाही कोणी. म्हणजे यांना माहीत झालेलं आहे की आम्ही निवेदन यासाठी येत आहो म्हणून हे सर्वजण संग्रामपूर सोडून झाले फरार. हे कसं काय चालून राहिलं आहे म्हणजे हे आम्हाला संग्रामपूरमध्ये असं समजून राहिले का काहीच नाही इथं आम्ही जसं चिल्लरच आहो. हे कसं म्हणजे केव्हापर्यंत चालणार आहे हे याच्यावर शासनानं लक्ष द्यावा आणि आमचे कामगार मंत्री पालकमंत्री आमदार संजय कोटेजी यांनी पण लक्ष द्यावा असं मी त्यांना विनंती करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.